नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बरेच विद्यार्थी विचारपूस करत होते की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त पदे आहेत ज्या लिपिक संवर्गात मोडतात तर मित्रांनो आज आपण जिल्हा अधिकारी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या जिल्ह्यामध्ये जी लिपिक वर्गाची फक्त लिपिक घटकमधील जी पदे येतात त्या पदांचा या ठिकाणी आढावा घेणार आहोत जशी जशी आपणास माहिती मिळत जाईल तशी तशी मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात अवेलेबल असलेले लिपिकवर्गीय पदांची सर्व माहिती मी तुम्हाला देत जाईन तर आज आपण सोलापूर या जिल्ह्यामध्ये असलेल्या लिपिक पदांचा हा माहिती घेणार आहोत तर ही जी माहिती आहे ती याच महिन्यात प्रोव्हाइड केलेली ही माहिती आहे तर अर्ज वगैरे म्हणजे सादर केलेला होता तर पहा त्यांनी काय विचारपूस केलेली होती की के? लिपिक टंक लेखक जे महसूल सहाय्यक विभागाअंतर्गत येतं गट क संवर्गातील पदे त्यासोबत कार्यरत पदे आणि रिक्तपदे याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण विचारलेली होती तर पहा त्यांनी बरीच अशी म्हणजे दिलेलं आहे तर याबद्दलचा तपशील काय या आहे तुम्ही व्हिडिओ रोटेट करा किंवा तुमचा फोन वगैरे हो रोटेट करा कारण की त्यांनी दिलेलं आहे तर कार्यालयाचं नाव आहे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि महसूल सहाय्य गट आणि मंजूर पदे किती आहेत या ठिकाणी तीनशे पदे या ठिकाणी दिलेली आहेत कार्यरत पदे दोनशे नऊ आहेत आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं रिक्त पदे किती आहेत तर एक्क्याण्णव या ठिकाणी या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रिक्तपदे आहेत तर लक्षात असू द्या ही एक्क्याण्णव पदे सोलापूर जिल्ह्यात आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या पदांचा आकडा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही अवश्य कमेंट करा जेणेकरून पुढं जाऊन तुम्हाला त्याबद्दल कोणताही अडचण राहणार नाही आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बिलॉंग करता तुमच्या जिल्ह्याकरिता किती पदे रिक्त आहेत याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही अवश्य त्याबद्दलसुद्धा कमेंट करू शकता तर लक्षात असू द्या या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जवळपास एक्क्याण्णव रिक्तपदे आहेत जी की लिपिक संवर्गाची आहेत वेगवेगळ्या संवर्गाची वेगवेगळी पदे बरीच आहेत परंतु आपण फक्त लिपिक प्रवर् प्रवर्गातील पदांचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेट करिता रिक्रुटमेंटच्या ताज्या बातम्या घडामोडी किंवा शासन निर्णय या सर्व संबंधीच्या अपडेटकरिता आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या मित्रांनो तर भेटूयात अशाच नवनवीन अपडेटसोबत पाहत राह आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद